मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. व्यापाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिलेला सडलेला भाजीपाला फेरीवाले जमा करून पुन्हा एकदा विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही देखील भाजीपाला विकत घेताना सावधान. ऐन पावसाळ्यात कचऱ्यात टाकून दिलेला भाजीपाला तिथेच असलेल्या घाणीच्या पाण्यात धुवून पुन्हा विक्रीसाठी नेला जातोय. हे सर्व मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमधील सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होत आहे. कारण बाजार आवारातून सामान बाहेर नेताना गेट पास लागतो, मात्र चिरीमिरी पैसे घेऊन हे सुरक्षा रक्षक कचऱ्यात टाकून दिलेला भाजीपाला फेरीवाल्यांना घेऊन जाण्यास परवानगी देत आहेत. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे मार्केटमध्ये सर्व गैरकारभार सुरू असताना मुंबई एपीएमसी सचिव राजेश भुसारी याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सचिव राजेश भुसारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत का असा प्रश्न बाजार घटक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.